नमस्कार. स्टुडंट मीडियाच्या द अनस्पीकेबल या सिरीजात तुमचा सगळ्यांचे होकार. जागतिक लोकसंख्या दिस, जागतिक चली भुरग्या दिस, अशा तरेचे वेगवेगळे दिस आम्ही पाळतात. ताजेच मूळ म्हळ्यार जागतिक बालमृत्यू दिस असे म्हळ्यार अतिताय जावचे ना. जागतिक बालमृत्यू दिस म्हळ्यार वर्ल्ड इन्फंट मॉर्टॅलिटी डे. जागतिक स्तरात जर पळत जाल्यार भारताचो लोकसंख्येच्या बाबतीत दुसरो नंबर लागता. अशा वेळार बालमृत्यूच्या मळार भारत खंय आसा, बालमृत्यूची कारणां, बालकांचे पोषण हाजेर चर्चा करपाक आज आमच्या मदीं आसा मिसेस दिपाली नायक, जी महिला आनी बाल कल्याण खात्याचे संचालक जावन आसात. आनी दुसऱ्या सुवातेर आज आमच्या बरोबर आसा डॉक्टर सिद्धी नेवरेकार, जे बालरोगतज्ञ आनी न्यूरोनॅटोलॉजिस्ट आसा. दिपाली मॅडम, तुमका येवकार. नमस्कार. आणि सिद्धी, डॉक्टर सिद्धी, तुकाय बी येवकार. नमस्कार. आता आम्ही चर्चेक सुरुवात करूया. डॉक्टर सिद्धी, म्हाका सांग, सध्या जर तू पळयत जाल्यार बालमृत्यूचे प्रमाण भारतात किती आसा? सध्या म्हणजे 2020 या हातून अजून पर्यंत आणि ताजी संख्या मानू ना, पण 2019 ताजी ही आशिल्ली 28.3, जी फाटले 10 वर्षांची जर पळयली जाल्यार ताजो ट्रेंड डिक्रिजींग आसा. कळ्ळें, तो जसे पयनी आशिल्लो, पयनी ऑलमोस्ट 50 आशिल्लो, सो तो जर पळयलो जाल्यार तो कमी कमी जायत आसा. आता गोयांत सुद्धा सो तो ग्राफ जर पळयलो जाल्यार तो कमी कमी जायत आसा, पूण तो वेरी जाता. आता कसो आसा, पयनी आशिल्लो अराउंड 18, मागीर तो मदीं 16 जालो, 16 जावन आता 2016 तो ऑलमोस्ट 8 कडेन पाविल्लो. 8 हो जो आसा पयनी तो सगळ्यांत कमी आशिल्लो, विच वॉज सामको एक सेलिब्रेट करपाचे कळ्ळें. हो एक 16व्या वर्सा आमच्या, म्हणजे 2016. आणि इट वॉज सपोज टू बी वन ऑफ द मोस्ट कमी नंबर गोयांत. आणि आम्ही सामकी सगळी खुश झाली त्या गोष्टीचे. आणि इट वॉज वन ऑफ द मोस्ट कमी नंबर आशिल्लो. आणि ताजे मागीर म्हणून ते मातसो वाढलो त्या हाज्या नंतर, आणि सध्या 11 ह्या नंबराचेर पावला. आता हे किद्या खातीर वाढला ते किदें आसा, गोवा इज सपोज टू बी वन ऑफ द बेस्ट रिसोर्सफूल हेल्थ सर्विसाच्या बाबतीन. आणि गोयांत खूप डिलिव्हरीज कंडक्ट जातात, नॉट बिकॉज की खूप पॉप्युलेशन आसा बी अशें म्हणून, पण भायल्यान सुद्धा लोक येतात हांगा डिलिव्हर कंडक्ट करपाक. नेबरिंग स्टेट्स जे असतात पण न्ही, थंच्यान सुद्धा डिलिव्हर जावपा खातीर लोक येतात. गोयांत येतात, सावंतवाडीच्यान, हुबळीच्यान, धारवाडच्यान, हांगाच्यान सुद्धा लोक येतात हांगा फ्री डिलिव्हरी अशी जाता म्हणून. ते एक गोष्ट. दुसरी, प्री टर्म डिलिव्हरी करपा खातीर बिकॉज हांगा बऱ्यो फेसिलिटीज मेळटात, कळ्ळें, सो ते सुद्धा ताज्या खातीर हाजेर मातसो परिणाम पडटा. सो ताज्या तांची नोंद गोंया भितरूच जाता. हय, जाता. सो त्या खातीर ते प्रमाण मातशे आम्ही मागीर ते नजरअंदाज करूंक शकतात, त्या खातीर ही मातशी संख्या मागीर वाडटा, पण ती वेरी जाता ग्राफ. आता सो ते हाजे प्रमाणान गोयांत मातशे हे वेरी जावंक शकता, पण इंडिया भर जर तुम्ही हे करून घेतले जाल्यार ओवर द पास 10 वर्सां ती डिक्रिजींग ट्रेंड आसा. तो ग्राफ जर पळयलो जर न्ही जाल्यार 2009 तो अराउंड 48.3 आशिल्लो, आणि आता तो 28 हजार पावला. तुझ्या म्हणण्या प्रमाणे ग्राफ जो आसा तो डिक्रीज जायत आसा. अशें म्हणपाक जाता की लोकां मदीं अवेरनेस आतां वाडपाक लागला, स्वताची वाडत आसा. ह्या विशयाचेर म्हाका दिसता आमकां दिपाली मॅडम चड बरे तरेन सांगपाक शकतली. दिपाली नायक मॅडम आमच्या बरोबर आसा. कारण दिपाली मॅडम एक सांगात की सध्या जो आता सिद्धीन ज्या प्रमाणे आमकां जो ग्राफाचे जी ग्राफा संदर्भात जी माहिती दिली की जो 2008-09 सुमार जो हाय आशिल्लो ग्राफ तो आता खंय तरी कमी कमी जायत आसा. 2016 वर्सा तर सामकोच कमी आशिल्लो, 8 आशिल्लो.
तर हो जो ग्राफ वाढतो ग्राफच होता जर सरकारची नजर असतली सरकारान ह्या विषयाचे किती किती पावलं उचलल्या बालमृत्यूचे प्रमाण कमी करपा खातीर. आम्ही नी या संदर्भात उलोपाचे म्हणले असे की आमचे जो अंगणवाडी वर्कर्स हेल्पर्स आणि मुख्य सेविका असतात त्यो एनएनएमचे काम करतात गोव्यान. एनएनएम वर्कर्स ना जी हेल्थ प्रोवायडर्स ही तीच अंगणवाडी वर्कर्स करतात म्हणजे त्यांचे काम ही करतात म्हणतकच आशा वर्कर गोव्यान ना जी दुसऱ्या राज्यांनी जे हेल्थचे कम्युनिकेशन हे करतात ती वर्कर हंगा ना म्हणतकच आशा वर्कराचे काम आम्ही अंगणवाडी वर्करांना दिले असा जे आयसीवायएफ इन्फंट अर्ली इन्फंट चिल्ड्रन न्यूट्रिशन प्रोग्राम घेता आम्ही मागीर आर एम एन सी एच घेतात ताजे प्रोग्राम अंडर आम्ही प्री नेटल पोस्ट नेटल ड्युरिंग चाइल्ड बर्थ कसे हे करप बायलो म्हणजे एक प्रेग्नंट लेडी कसे प्रिपेअर करप तांकां हे मॉर्टेलिटी रेट कमी जावपाक जाय म्हणून तांकां पहिलीच्यानच लस दिवपाची 6 महिन्यांतल्यान तांकां लसीकरण करपाचे तांचे कार्ड रेडी करपाचे तांकां रिफरल सर्वीस दिवपाची तांचे सुद्दां वेट काढप सगळे गांवांनी वचून तांची न्युट्रिशन जे आम्ही सप्लिमेंटरी न्युट्रिशन दिता तातून वाढ कशी करप म्हणजे जे आसा तातूनच आणि पौष्टिक कसे करप फॉर्म काढून खावप हे करू ह्या सगळ्या हाजेर आम्ही भर दितात आणि तांकां आयवायसीए या इन्फंट अँड यंग चिल्ड्रन न्युट्रिशन फिडींग हे ट्रेनिंग आम्ही 500 अंगणवाडी वर्करांक डेमो देऊन आणि मोठ्या प्रमाणात करून आम्ही तांकां ट्रेनिंग दिले असा तांकां डेमो किट दिले असा तांकां बुक्स दिले असा चार्ट्स दिले असा आणि त्यांचे लोकल लँग्वेजीनी बीन आणि नॅशनल लँग्वेजीनी तांकां ते डेमो करपाक लायिल्ले असा आणि तांकां आम्ही इतले फर्स्ट क्लास 5 days फूल विथ न्युट्रिशनिस्ट अँड अदर डॉक्टर्स वी गिव्ह देम ट्रेनिंग. दुसरे आर एम सी एच म्हणून असा ट्रेनिंग रिप्रोडक्टिव्ह नॅचरल न्यूबॉर्न अँड चाइल्ड हेल्थ या आर एम सी एच प्रोग्राम जो तालुका वाईज एव्हरी वेनसडे एव्हरी ट्युजडे अँड वेनसडे तालुका वाईज ऑफिसर्स घेतात जे हेल्थ ऑफिसर्स असा न्ही त्यांच्या हेल्थच्या लोकांक ते म्हणजे त्या वेळार त्यांच्या फॅमिलीक आपयले वता त्यांना सांगले वता की बायलो मनशेनूच न्ही प्रेग्नंट लेडीनूच न्ही तर घरातल्यांनी तिका कसे हेल्प करपाचे तिका कशी तिची तिची हेल्थ ऑफ स्टेट ऑफ माइंड कशी दवरपाची तिचे खाणाकडे कसे लक्ष प्रसन्न कसे दवरपाचे आणि प्लस तिचे जे संस्कार करता आम्ही जे एनवायरमेंटल हे असा ते कसे करपाचे हे सुद्धा वातावरण केले असा. आणि दुसरे म्हणजे हांगा गोवा गव्हर्नमेंटान गर्ल्सां खातीर आणि बायलां खातीर भरपूर स्किमी केल्ल्यो असा. आता ही जी आमची ममता एक स्कीम असा ती चली भुरग्यां जाता की 10,000 रुपया तिका पैसे दिता आम्ही विद इन 45 days आवयन एप्लाय करपाक जाय. दुसरी आम्ही जी एस एन पी दिता सप्लिमेंटरी न्युट्रिशन तांकां टेक होम रेशन मेळटा. पहिली ती जेन्ना रजिस्टर जाता तेन्ना तिका इंदिरा गांधी मातृत्व वंदना योजना मेळटा ताजेर 5,000 रुपया मेळटा तिका. दुसरे जेन्ना ती प्रेग्नंट लेडी म्हणून येता तेन्ना तिका फॉलिक एसिड डिवॉर्मिंग टिकाकरण आणि विलेज हेल्थ अँड सॅनिटेशन प्रोग्राम डे म्हणून VHSND डे म्हणून करता. एव्हरी प्रायमरी हेल्थ सेंटरान तो असता आणि आमच्या अंगणवाडीनही असता. त्या वेळार ती तांकां गाईड करतात की तुझी वेट वाढल्या किंवा तुझी वेट लेस झाल्या किंवा तुझे पळय तुका ही अशी अशी तुका ही रिझना पांय सुजल्या तू रिफर कर दॅट इज रिफरल सर्व्हिस दे गी. सो वी कीप अ ट्रॅक ऑफ एव्हरी प्रेग्नंट लेडी एट ग्रासरूट लेवल अवर अंगणवाडी वर्कर्स रीच सो दे आर गिवन गुड. आणि सांगपाक खूप आनंद जाता कित्याक आमकां आता पेडियाट्रिक डॉक्टरान सांगले न्युट्रिशनिस्टान सांगले की हांगा रेट ऑफ दॅट मॉर्टेलिटी रेट लेस असा कित्याक तर हांगा बऱ्यो बऱ्यो फेसिलिटी आसात आणि हियर वी हॅव 100% लॉट 2-3% मे बी लेस बट नियरिंग 100% इन्स्टिट्युशनल बर्थ्स विच रिस्क ऑफ मॉर्टेलिटी इज लेस. सो ताजे खातीर खूप आनंद जाता की गव्हर्नमेंटान इतल्यो फेसिलिटी दिल्या आणि ते म्हणतात तशी शेजारचे लोक हांगा बाळंतपणा खातीर येतात ह्याच फेसिलिटीक लागून
शेजारचे लोक जे शेजारचे गावचे किंवा शेजारचे राज्यातले लोक येतात मे बी टू अवेल दिस फॅसिलिटीज जो तुम्ही प्रोव्हाइड करतात. हे झालं तुम्ही आता सांगले ते प्रेग्नंट बायला संदर्भात डिलिव्हरी जात कर डिलिव्हरी जात कर त्याच्याविषयी तुम्ही किती आम्ही रेशन देतात टीएचआर देतात प्लस रेशन मॅडम जे देतात पळ रेशन देतात पळ ते फक्त चली भुरग्या डिलिव्हरी झाली झाल्यावरच काय चालू झालं प्रेग्नंट आणि लॅक्टेटिंग मदर सगळ्यांना ते मागे तुम्ही चली जाऊन ममता स्कीम मेळटा प्लीज चली भुरगीं जातात पळय ताका ममता स्कीम मेळटा इतलेच बाकी सगळे चलो जाल्यारूय दितात कळ्ळें न्ही म्हणजे जे हेल्थाचे न्युट्रिशन प्रोवायड करपाचे आसता पळय ते सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटाच्या आयसीडीएस स्कीमींतल्यान आम्ही सप्लिमेंटरी न्युट्रिशन प्रोवायड करतात आणि ते तांच्या हाजे प्रमाणे असतात कितले किलोग्राम कितले मिलीग्राम कितले हे ते आणि त्याजे प्रमाणे चार्ट असतात त्याप्रमाणे आम्ही त्यांना मंथली आपण एक दिस देतात डिस्ट्रीब्युशन. आणि मॅडम भारतान जो स्कीमी केंद्रीय सरकारान केंद्र सरकारान जो स्कीमी केल्या सेंट्रल गव्हर्नमेंटान आणि गोय सरकारान सेंट्रल गव्हर्नमेंटाच्या स्कीमी सकटूच गोय सरकारान वेगळ्यो अश्यो किती स्कीमी दौरल्या एक्स्ट्रा किंवा ममता ममता आमची ती फक्त जी फक्त गोयानूच मेळटा प्रत्येक स्कीमीची वेगळी वेगळी स्कीम असा हंगा महाराष्ट्रान सुकन्या स्कीम असा आणि खंय तरी लाडली हाजी स्कीम असा असे पण हांगा लाडली लक्ष्मी स्कीम ही लग्ना खातीर असा पण लाडली म्हणून आणि मध्य प्रदेशानही एक स्कीम असा जय चली भुरगे जातकच ताका सगळं स्टॉक दितात एन्टायर ताजे जे किती विनिंग फूड हे ते सगळं स्टॉक एक बरोबर दितात तुम्हाला कित्याक ती गावा गावांनी पैस रावतात न्ही सो दे गव्हर्नमेंट टेक असे सो तसेच हांगा आमकां ममता स्कीम असा जी चली भुरगे जातकच 10,000 त्या भुरग्याच्या नावावर ट्रान्सफर डॉक्टर सिद्धी म्हाका एक सांग ज्या संदर्भात जे आता दिपाली मॅडमीन ज्यो आमकां वेगवेगळ्या येवजण्या संदर्भात माहिती दिली कळ्ळें तुका पूण आता म्हाका एक सांग एक डॉक्टर म्हणून तुवें आता खुबश्यो पिडियाट्रिक्स ह्या नात्यान खुबश्यो भुरग्यांक तपासला आसतले चडश्यो तक्रारी कितें आसता म्हणजे इन्फंट मॉर्टेलिटी ही आमची जाता ती कित्या खातीर म्हणजे ताचे चड अशें कारण कितें आसा अशें तुका दिसता कितें आसा इन्फंट मोर्टेलिटी न्ही चालू जाता आसतना भुरगें पोटान जेन्ना आसता आवयच्या तेन्नाच्यानूच चालू जावंक शकता कळ्ळें म्हणजे भुरगें आवयच्या पोटान आसता पळय तेन्नाच्यानूच म्हणजे कशें आसता आवय कशी ही आसता म्हणजे थोड्यो हॅबिट्स आसता आवयच्यो म्हणजे थोडी वीक आसता म्हणजे कशें आवयक अनिमिया आसूंक शकता डायबिटीज आसूंक शकता हायपरटेन्शन आसूंक शकता ही जी सगळी कारणां असतात पळय न्ही तातूंतल्यानूच आयुजीआर म्हणल्यार भुरगें बारीक जावन कळ्ळें ताज्या खातीर ताजे अवयव बरे भशेन डेव्हलप जायना म्हणटकीर मागीर प्लासेंटा म्हणटा पळय न्ही जो आसता ताका सारको फ्लो मेळना आशिल्ल्या कारणान भुरग्याची वाड बरी जायना आता ते जशें जालें न्ही भुरग्याची ग्रोथ सारकी जायना जातकच भुरगें जशें जशें वाडटा तातूंत खूब त्रास जावंक शकता भुरग्याक आता तेच भुरगें जेन्ना जल्मान येता हे भुरगें मागीर फुडें वतकच कशें कितें जातलें ताका मागीर तें जल्मान आयलें ताजे मागीर ताका खूब त्रास जावंक शकता आतां तें भुरगें मागीर जल्मान येतकच ताका इन्फेक्शनाचे चान्सीस वाडटात ताका बर्थ डिफेक्ट्स आसूंक शकता आतां हेच जी कारणां आसतात पळय न्ही ताका ससेप्टेबल करता ओर ताका चड चान्सीस आसतात म्हणजे हें जावपाचें हय मोर्टेलिटीचे चान्सीस आसतात सो ही सगळी असतात पळय न्ही तातूंत एक कारण झालें दुसरें आवय मुताचें इन्फेक्शन जर जालें परत परत थंड्यो जर जावंक लागल्यो तशें गोश्टी आसतात पळय तें एक मेन कारण आसूंक शकता दुसरें आवयक जर खावपाक जर सारकें घेना जाल्यार आतां कितें आसा नवीं पेडां येतात कितें बरें आपणें बरें स्लीम ट्रीम आसूंक जाय अशें म्हणून आसता पयलींच आवयो सारक्यो खायनात सो आतांचे पयली कशें आसतालें बरें सारकें खावप पिवप सारकें आसतालें आतां आमी डायट म्हणून करतात आनी कितें करतात सो न्युट्रिशनली सारकें बरे भशेन खावंक जाय जंक वन ऑफ द कॉज स्मोकींग आल्कोहोल घेवप कळ्ळें आतां प्रुवन कांय ना स्टडीज तश्यो पूण स्मोकींग इज नोन टू कॉज सगळे वेसल्स आसता मातशे नॅरो डावन जावन येतात सो तशें
बाकीचे मशीन म्हणजे वय जसे वाटतं तसे बी जे असतात ते. म्हणजे आता आजा आमचे जे पण 40 एट द एज ऑफ 45 खंय तरी आमचे जे पण महिन्याची जी आमकां पाळी येता ती खंय तरी बंद जावपाच्या मार्गार आसा. बंद जावपाच्या वेळार त्या वेळार सुद्धा जर कन्सिव्ह झाले जाल्यारूय म्हाका दिसता मॉर्टॅलिटी रेट चान्सीस आसा जाता. मागीर तेन्ना ते एक झाले. आता डिझायर बिफोर म्हणजे पोटान आसतनाच भुरगें एक ते झाले. मागीर प्री टर्म डिलिव्हरीज जशे झाल्यो भुरग्यां बेगीन जशे जन्मान आयले कळ्ळें तेन्ना तांचे सगळे प्री मॅच्युअर कळ्ळें. सो ते असले कशे जाल्यार अवयव सगळे डेव्हलप नासतात, तांचे लंग्स डेव्हलप नासतात कळ्ळें. सो ताज्या बरोबर बर्थ डिफेक्ट्स म्हणटात तशे असले जाल्यार त्रास जावंक शकता. ऑबवियस ती ऑबवियस रिझन असता, काळजाक देफेद असलो जाल्यार, मेंदवाक देफेद असलो जाल्यार. सो तातून मॉर्टेलिटी चान्सीस वाडटात. मागीर भुरगो जसो 28 दीस असतात पण न्ही, आम्ही त्याला न्यूनेटल पिरियड म्हणतात. म्हणजे फर्स्ट न्यूनेटल पिरियड म्हणजे जन्मान आयलो ते 28 दीस पर्यंत हे जे पिरियड असता पण न्ही, त्यांना भुरग्याक इन्फेक्शनचे चान्सीस वाढतात, दूध पचनासना उरपाचे चान्सीस वाढतात, भायले हवामान त्यांना बरो भशेन मानवना हे सगळे गोष्टी ज्यो असतात पण न्ही, त्या हाजे खातीर मोर्टॅलिटी जावपाचे चान्सीस चड असता. सो हो आता आम्ही इन्फंट मोर्टॅलिटी म्हणजे किने भुरग्याची भुरगे वचप जे डेथ जावप बिफोर 1 year ऑफ एज. आता दीस आर ड्युरिंग द फर्स्ट 28 डेज. मागीर आफ्टर 28 डेज इज तरेतरेची बाकीची आमची दुयेसां, म्हणजे लूज मोशन जावप, मागीर साधे इन्फेक्शन निमोनिया जावप किंवा परत परत थंड्यो जावप, खंयच्यानी पडप ऑर तसले सगळे गोष्टी असतात पण न्ही. सो ते हातून सो द फर्स्ट क्रुशियल पार्ट असता पण न्ही. डॉक्टर सिद्धी म्हाका आता एक सांग, म्हणजे तू आता हे सगळे म्हाका जे आता माहिती तुम्ही आमकां दिली ती साधारण जनरल दिली कळ्ळें तुका. आता सध्या जो काळ चलला फाटल्या 8 महिन्यांक जो सध्या काळ चलला तो खंयतरी कोविडाचो काळ चलला. कोरोना ह्या दुयेसाक लागून सध्या फाटल्या 8 महिन्या भितर खुबशे लोकांक आपलो जीव गमावचो पडला कळ्ळें. खुबशे लोक मेल्या, कांय जाण सिरियस आसात, अजूनय कोरोनाचो भय खंय तरी सोपिल्लो ना. सो फाटल्या भारतात म्हाका दिसता साधारण 9-10 महिने तरी जायत आयले आसतले कोरोनाक लागून. सो ह्या 9-10 महिन्या भितर मॉर्टेलिटी रेटाचेर कितें फरक पडला अशें तुका दिसता? म्हणजे कोविडाचं जे संक्रमण असा हे इन्फंट भुरग्यांक बी किंवा प्रेग्नंट बायलांक बी झाले असा, ताजो तांचेर कसो इम्पॅक्ट झाला असा? कोविडाचं भुरग्यांचेर वडलो तसो इफेक्ट पडू ना. म्हणजे तुझ्याकडे असे मोर्टॅलिटी फाटल्या 9-10 महिन्यांक तुझ्याकडे असे धाकटी भुरगी आयल्या, पेशंट आयल्या म्हणजे पुढून चडशे न्ही असे 8 कोविड पॉझिटिव्ह आयल्या, पुढून ती मोर ओव्हर 5 years ऑफ एज ज्यांना पॉझिटिव्हिटी मिळ्या. आता किती असा ती इन्फेक्टेड आशिल्ली पण त्यांना असे सिम्पटम्स म्हणजे ती सिरियस अशी नाशिल्ली कळ्ळें तुका किती म्हणतात ते. दे आर भुरगी आर इन्फेक्टिव्ह बट दे आर मोर ऑफ सोर्स ऑफ इन्फेक्शन. ती आमचे कडे आमकां ट्रान्समिट करूंक शकतात पण ती अशी सिरियस असून वेंटिलेटराचेर गेली अशी नाशिल्ली. दे कॅन बी सोर्स ऑफ इन्फेक्शन की ती ट्रान्समिट करूंक शकतात दुसऱ्यांक, ती दुसऱ्यांक दिवंक शकतात. काय म्हणतात तुका किती ह्या 8-9 महिन्याच्या काळात तुझ्या मताप्रमाण बालमृत्यूचे प्रमाण कोविडा खातीर खूप कमी असा. ओके, म्हणजे कोविडाचा इफेक्ट तसं इन्फंट मॉर्टेलिटी तसं इन्फंट मॉर्टेलिटीचेर पडपा सारखं काय ना. भुरगी जाणट्यांक दिवंक शकतात कळ्ळें. चडशी भुरगी कोविडा खातीर गेल्या पळय न्ही आर मोर देन 10 years ऑफ एज, ती 10 वर्सांच्या वयर आसात. ती अशी 1 वर्सा सकयलनी खूपच कमी असतात. जे आम्ही जी कोण पळयली असा ती 1 वर्साच्या सकयलनी खूपच कमी असतात. 5-10 या वर्सा भीतर असा, 5-10 वर्साच्या वयरची भुरगी. पण त्यांना ते जाऊ शकता असे नाही की त्यांना जाऊ शकना, पण ती रिमेन एज अ सोर्स म्हणजे त्यांना जाता आणि ती जाणट्यांक देऊ शकतात. ओके, असे असतात तुम्ही ट्रान्समिट जाऊ शकतात, ती आमकां दुसऱ्यांक देऊ शकतात. असे नाही की त्यांना जाऊचे ना, त्यांना जायनासना रावतले, पण ती असिम्प्टोमॅटिक म्हणजे त्यांना सिम्पटम्स असे ना, पण त्यांना जाऊ शकता, पण त्यांना काय हे जाऊचे ना,
जीवाक कसं धक्को असो ना, पण त्यांना असं हे ना, पण जाऊ शकतात ती 10 वर्षाची भुरगी, 11-12 अशा वर्ष वयाच्या भुरग्यांक जाऊ शकतात असे. दीपाली मॅडम, आता सिद्धीच्या मध्ये तसे म्हणजे कोविडचे जे डिस्कशन झाले त्या संदर्भात मला मात्र तुमच्या कडच्यान माहिती जाय म्हणजे ह्या कोविडच्या 9-10 महिन्यांच्या काळात तुमच्या खात्यान कसे किती काम केले, बालमृत्यू जाऊचे नाही, मॉर्टॅलिटी रेट वाढची नाही, या फाटल्या 8-9 महिन्याच्या कोविडच्या काळात तुमच्या अंगणवाडीचं सेविका जाऊ तुमचे खाते जे महिला बाल कल्याण खाते ह्यांनी कसं वावर केलं? मेन म्हणजे आम्ही टीएचआर जे दिले टेक होम रेशन प्रेग्नंट लेडीज, लॅक्टेटिंग मदर्स आणि भुरग्यांक ते आम्ही बंद दोरूना अनइंटरप्टेड. इतले त्रास असताना सुद्धा आम्ही परमिशना काढून ट्रकाची लायसना हे करून इंटरस्टेट कलेक्टराकडे उलवून असं करून आम्ही अनडिस्टर्प्टेड टीएचआर डिस्ट्रीब्यूट केलं. दुसरे म्हणजे आम्ही ट्रॅक दौरलो प्रत्येक अंगणवाडी बाईक प्रत्येकाच्या दारात वचून वेट कार्ड आणि त्यांना सगळे इक्विपमेंट्स दिल्या, 4-4 सेट इक्विपमेंट्स दिल्या, इन्फंटोमीटर, वेईंग स्केल आणि हे, आणि प्लस त्यांना आम्ही वेल ट्रेन केली जी बेसिक लाईफ सेफ्टी हे खातीर आम्ही त्यांना ट्रेनिंग दिली, वेबिनार्स घेतले. मेन म्हणजे या दिसांनी आम्ही त्यांचे बेसिक लाईफ सेफ्टी हे खातीर BLS ट्रेनिंग चालू असा आणि आतापर्यंत आम्ही 40-50 बॅचेस ऑलरेडी घेतले असा. आणि दुसरे अवेअरनेस क्रिएट केलो सगळ्यांनी भिवू नका, प्रोटेक्ट करा, सेफ डिस्टन्सिंग करा आणि कसे तुम्ही तुमची असा ती रिसोर्सेस वापरून तुम्ही हेल्दी कसे राहू शकता, तुमची साईडीतले सराउंडिंग कसे हेल्दी दवरू शकता, त्यांचे पेरेंट्सांक आम्ही नी एक एव्हरी अंगणवाडीनी आम्ही एक प्रोग्राम करताली एव्हरी जो कम्युनिटी बेस्ड प्रोग्राम म्हणतात, कम्युनिटी बेस्ड इव्हेंट, त्या इव्हेंटात आम्ही स्पेशली जी कोण प्रेग्नंट लेडी, लॅक्टेटिंग मदर आणि जी भुरगी असा त्यांच्या पेरेंट्सांक त्यांच्या वडल्यांक माय त्यांना दाखवतली घरची कोण आणि त्यांना सांगताली की तिचे कडे लक्ष दर. आणि दुसरे म्हणजे मॅडम डॉक्टर सांगताली की इन्फंट मॉर्टॅलिटी आहे, खूप आनंद जाता की आमच्या कडे फक्त 53 मालनरीज चिल्ड्रन असा आउट ऑफ 53 विच इज मिनिमम. अँड आम्ही त्यांची ट्रॅक दौरतात आणि ह्याच्या खातीर आम्हीच नी तर हेल्थ डिपार्टमेंटही आम्हाला खूप हेल्प करतात आणि हेल्थ डिपार्टमेंटच्या प्रोग्राम थ्रू आम्ही हेल्प करून कन्वर्जन्स करून दोन्ही डिपार्टमेंट आम्ही ते मॉनिटर करतात. आणि इम्युनायझेशन तर आमचे 100% जाता कित्याक आम्ही सगळी फुल्ली ग्रासरूट लेवल इन्वॉल्व जाता, जे चुकला त्यांना आम्ही तिसऱ्या चौथ्या दिसा आता पोलिओ आम्ही 100% अटेंड केलो आणि जो मलेरिया आणि डेंग्यू हे जे सर्वेक्षण असले त्यांना बी आणि दुसरे जे लसीकरण असा पोलिओ आणि हे ते सुद्धा आम्ही 100% कव्हर करपाक पहिले आणि ह्याच्या खातीर आमकां तोखणाई झाले आणि प्राइजही बी मेळा आमच्यो CPO आणि मुख्य सेविका आमकां नॅशनल लेवलार प्राइजही बी मेळा. सो ताजे खातीर ग्रासरूट लेवल आणि गावा गावांनी वचून आमकां सुद्धा लोक ओळखना डायरेक्टर म्हणून, पण तांकां आपोवन त्यांचे कडे विश्वासान डिस्कस करतात, त्यांचे कडे की सांगतात हे पळयत की बरे दिसता कित्याक ती खरेच ते काम करतात म्हणून. आणि दुसरे म्हणजे तांकां आता मोबाईल दिल्या सगळ्यांक, अँड्रॉइड मोबाईल दिल्या ताजेर ती सगळे रिकॉर्ड करू शकता आणि त्यांना आता ती वयो घेऊन पुस्तकं घेऊन रिकॉर्ड बरोवपाची गरज पडना. 31 रजिस्टर पहिली बरेताली ती आता फक्त 11 बरेतात ते आता चढशे तुम्ही ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला. हय सगळे ऑनलाईन आणि आमच्याकडे हंगा हेड ऑफिसान रिकॉर्ड जनरेट जाता म्हणजे ताणी रिपोर्टिंग करण्याची गरज ना, ऍट इन्स्टंट हातून ट्रेस करते बटन आमचा रिकॉर्ड येतात आणि टेब्युलर फॉर्मांनी येतात आणि बरयल्या फॉर्मांनी येतात असे त्याला आमकां ते इझी जाता कम्पॅरिझन करपाक. हा तुम्ही म्हणजे खरेच खूप बरी माहिती दिली. आयचा आमचा जो विषय असा इन्फंट मॉर्टॅलिटी डेच्या बाबतीत खरं म्हणजे दीपाली मॅडम आणि डॉक्टर सिद्धी आणि आपापल्या मळार जे जे कार्य चलता इन्फंट मॉर्टॅलिटी कमी करपाक त्या संदर्भात खरीच बरी माहिती दिली असा.
आणि तसे पळून गेले जाल्यार डॉक्टर सिद्धीन ज्या प्रमाणे आमकां ग्राफ सांगलो, संख्याच सांगली, ते पळयत जाल्यार म्हाका दिसता की गोंयान खूब खूब बरे कंडिशन आसा. सरकार आपल्या पातळे वयल्यान खूब बरे तरेन जागृताय करता, तशेंच महिला आणि बाल कल्याण खातें जे आसा जे सरकाराच्या मार्गदर्शना खाला चलता थंय वेगवेगळ्यो स्किमी ती लोकां मेरेन पावयता. फक्त इतलेच न्ही, स्किमी फक्त तयार केल्यो म्हणून जायना, त्यो लोकां मेरेन पावोवप खूब खूब महत्वाचे. जे महत्वाचे जे लोकां मेरेन पावोवपाचे जे काम आसा त्यो अंगणवाडीच्यो सेविका किंवा खात्याच्यो संचालक ह्यो आपापल्या मळार 100% वावुरतात पावोवपा खातीर. आणि म्हाका दिसता त्या खातीर चड जो इन्फंट मॉर्टेलिटीचो जो रेट आसा तो खूब प्रमाणात कमी आसा. तशेंच जे डॉक्टर आसात, डॉक्टर सिद्धी सारखेले जे पिडियाट्रिक डॉक्टर आसात, गायनेकोलॉजिस्ट. राधिका, एक ऍड करपाक जाय आशिल्ले. सांग सिद्धी. इन्फंट मॉर्टेलिटी रेटाक मुगो दे हॅव रियली वर्कड ऑन इट. म्हणजे कशें आसा, जस्ट टू रिड्यूस द लोड न्ही एवरीवेर. आणि मेडिक्लेम, DDSSY अशो स्किम्स, बिसायड्स दॅट न्ही 108 डेडिकेटेड एम्ब्युलन्सीस तांणी ह्यो एड केल्या, विच इज टोटली ऑन न्यूनेटल बेसीस. तांची एक एम्ब्युलन्सी आसा जी स्पेशली फॉर न्यूनेटल, ती बी लॉन्च केली आसा. 1000 डेज केअर ह्या प्रोग्रामाचेर चड भार दिलो आसा. हा हा, एक बरो चालू आसा पोषण महाच्या अंडर, जो सेंट्रल गव्हर्नमेंटही चलयता आणि स्टेट गव्हर्नमेंटही चलयता. हे आम्ही एक सांगपाक जाय अशें आसा ह्या मॉर्टेलिटी रिड्यूस करपाच्या हातून. वा, म्हणजे खरेच आपापले मळार खूप बरे तरेन, खूप बरे तरेन काम चालू असा. आणि म्हाका दिसता की आमकां खरेच अभिमान बाळगुपाक जाय की इन्फंट मॉर्टेलिटी रेट जो आसा तो खरेच कंट्रोलान आसा. आणि असो एक दीस येवपाक जाय की जे पळय श्रम दोतोर घेतात, जे श्रम पळय अंगणवाडीच्यो सेविका घेतात, जे श्रम खात्याचे संचालक घेता, सरकार घेता, ते श्रम फळादीक येवपाक जाय. आणि खंय तरी इन्फंट मॉर्टेलिटीचो जो रेट आसा तो झिरो जावपाक जाय. अशे हा, झिरो जावपाक जाय, कारण लोकसंख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानार आसा. ती खंय तरी लोकसंख्या कंट्रोल करपाकूय सरकार तशेंच वावुरता, तेच परीन मॉर्टेलिटी रेटूय कंट्रोल करपाक वावुरता. आणि म्हाका दिसता की आमी गोयचे नागरीक, भारताचे नागरीक या नात्यान आमच्यो जबाबदाऱ्यो समजून घेवपाक जाय. खंय तरी आमी स्वतःची काळजी घेतली जाल्यार म्हाका दिसता खात्याचे अंगणवाडीच्यो ज्यो सेविका आसा, खात्याचे जे हेर कर्मचारी आसा तांच्या वयलो लोडूय कमी जातलो आणि दोतोरा वयलो भारूय खंय तरी कमी जातलो. आयचे आमचे जे हे सत्र आशिल्ले, आमचे जे डिस्कशन आशिल्ले, ते खरेच खूप खूप आमकां इन्फॉर्मेटिव्ह आशिल्ले, खूप आमकां माहिती मेळ्ळी. आणि ताका लागून हांव आयचे ह्या शेवटच्या वेळार आमच्यो ज्यो खात्याच्यो महिला बाल कल्याण खात्याच्यो ज्यो संचालिका आज आमकां हांगा जॉईन जाल्ल्यो आसा, मॅडम दिपाली नायक, त्यांच्या हा प्रुडंटाच्या वतीन मना काळजे सांग उपकार आठयता. तशेंच बालरोग तज्ञ आणि न्यूरोनेटोलॉजिस्ट डॉक्टर सिद्धी नेवरेकार हाणें वेळ काढून आज आमच्या मदीं माहिती दिली, आमच्या मदीं जॉईन झाले. ताजे हा प्रुडंटाच्या वतीन मना काळजे सांग उपकार आठयता. तुमचे दोघांचे देव बरे करू. नमस्कार.